आणि यानंतर साहित्य विश्वातनं आणि समाज विश्वातनं एक अतिशय दुःखद बातमी. ज्येष्ठ समीक्षक, ज्येष्ठ लेखक गंगाधर पानतवणे यांचं आज निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते निमोनियाच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर औरंगाबादेत उपचार सुरू होते. MIT रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गंगाधर पानतवणे यांना यंदा साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती भवनात 20 मार्चला या पुरस्काराचं वितरण झालं होतं. त्यानंतर अवघ्या 7 दिवसात गंगाधर पानतवणे यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी विविध विषयाची मुसाफिरी केली. दलित साहित्य आणि दलित चळवळ या विषयात त्यांचं भरीव योगदान राहिलं. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा साहित्याच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गंगाधर पानतवणे यांनी केलं. दलित साहित्य आणि दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक होते. गंगाधर पानतवणे यांनी 2009 साली अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं होतं. आणि गंगाधर पानतवणे यांच्या कारकिर्दीचा अल्प परिचय आपण करून घेऊया. लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक आणि संपादक अशी त्यांची प्रमुख ओळख. 28 जून 1937 नागपुरात त्यांचा जन्म झाला. नागपूरमध्येच त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. मराठवाडा विद्यापीठातनं त्यांनी PhD संपादित केली. औरंगाबाद विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. धम्मचर्चा, मूल्यवेद, मूकनायक, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज या दलित साहित्याचं त्यांनी लेखन केलं. तर किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती, शोध आणि संवाद या वैचारिक ग्रंथांचंही लेखन केलं. अस्मिता दर्श या नियतकालिकाचे संपादक, संस्थापक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2009 साली अमेरिकेतल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि त्यांच्या निधनाबद्दल साहित्य विश्वातल्या आणि इतर क्षेत्रातल्या मान्यवरांनी काय प्रतिक्रिया दिल्यात, काय भावना व्यक्त केल्यात आपण पाहूया. छोटस रोपट्या त्या काळामध्ये मिलिंदमध्ये असलेल्या चिट्टीसांनी, क्वानखड्यांनी असं लावलं. ते पानतवण्यांनी त्याचा एक मोठा वृक्ष केला आणि एक लेखकांची पिढीच्या पिढी उभी केली. आणि त्यातून मला असं वाटतं की दलित वाङ्मयाला एक फार पुष्कळशे सशक्त लेखक त्यामुळे मिळाले. पानतवण्यांच्या या कामाचं ऋण हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये मोठं आहे. आता सगळ्यांना असं वाटतं की गुरुवर्य पानतवणे गेले. गुरुवर्य कधी जात नसतात, ते आमच्या अंतःकरणात आहेत, शेकडो विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात आहेत, शेकडो अभ्यासकांच्या अंतःकरणात आहेत. लौकिक अर्थानं आणि पार्थिव अर्थानं ते कदाचित बोलणार नाहीत आपल्याशी, पण सतत अंतःकरणाशी संवाद तर त्यांचा राहणारच आहे. गंगाधर पानतवणे यांना ABP माझाची आदरांजली. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा ABP माझा.